नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, नाव आहे शेठ माणूस क्रिएशन। तर आपण आज एक लेकडक असा बड्डेचा व्हिडिओ करणार आहे। तर तुम्ही असा बड्डेचा व्हिडिओ तुम्ही देखील तुमच्या फोनमध्ये अगदी फ्रीमध्ये बनवू शकता। तुम्हाला त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे। ह्यातले जे आपण स्टेप फॉलो केलेले आहेत त्या स्टेपनुसार जर तुम्ही व्हिडिओ केला तर तुमचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप कडक होणार आहे। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल वापरणार आहोत त्या मटेरियलचं पासवर्ड या व्हिडिओमध्ये आहे। तर ते मटेरियलच्या पासवर्डसाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। ते पासवर्ड आपण फक्त एकाच पार्टमध्ये ते दोन पार्टमध्ये आपण पासवर्ड देत नाही आहे। तर त्यासाठी नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि एक कमेंट नक्की करा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलची फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करून टाका। आणि आपण ह्या व्हिडिओत एक प्रीसेटलिंग यूज करणार आहे। त्या व्हिडिओ ते देखील ह्या व्हिडिओत कसे यूज करायचं ते सर्व काही सांगितलं आहे। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। त्याचबरोबर आपलं जे काय मटेरियल असतं ते आपण आपलं लाईक एम जे असतं 60 लाईक्स, तर ते 60 लाईक्स कम्प्लीट झाल्यानंतर आपण ते टेलिग्रामवर देत असतो। त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा। त्या चला तर आपण थोडा वेळ न घालतो आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। आ गया तुमचा डेमो। ओके मित्रांनो, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ह्या व्हिडिओ जो आहे त्याला एक लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून जे घंटी त्यावरती क्लिक करून ऑलवर सेट करायचं आहे। नंतर इथे तुम्हाला आवडेल असे कोणतेही कमेंट करायचे, कमेंट केल्यानंतर सिम्पली आता आपले प्रोसेस चालू होते। इथून सिम्पली डिस्क्रिप्शन बॉक्सवरती टच करायचं आहे आणि इथून जे आपलं काही मटेरियल असतं ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जर ते मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर ते एक हाऊ टू डाउनलोड जे फ्रॉम मेड फायर ची लिंक आहे त्यावरती टच करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। नंतर तुम्हाला ते एक लिंक भेटेल शेक इफेक्ट प्रीसेट लिंक, त्यावरती आपल्याला सिम्पली टच करायचं अशा प्रकारे। आणि त्यावरती टच केल्यानंतर अशा प्रकारे एक क्रोममध्ये तो ओपन होईल। नंतर डायरेक्ट असं काही लोडिंग येईल, नंतर आपल्याला कुठेही काही क्लिक करायचं नाही आहे, डायरेक्ट व्हेरीफाय लिंक आपल्या अलाईट मोशनमध्ये ओपन होऊन येईल। एवढं झाल्यानंतर सिम्पली आता आपल्याला अलाईट इम्पोर्टरवरती क्लिक करायचं आहे। इम्पोर्टरवरती क्लिक केल्यानंतर तर 100% होईची प्रोसेस आलेली आहे। तर ओके कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला सिम्पली इथे तुम्हाला जो पहिला फोटो दिसतो त्यावरती टच करायचं, इफेक्ट्सवर जायचं, 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचे, नंतर इथून सिम्पली अशा प्रकारे काही बॅक यायचं आहे। आता इथून पुढे आपली खरी व्हिडिओ एडिटिंगची प्रोसेस सुरू होते। नंतर सिम्पली आपल्याला इथं प्लसचं जे आयकॉन आहे त्यावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर इथं 3 नंबरचा जो रेशो दिसतो आहे 4:5 त्याला सिलेक्ट करायचा आहे। आणि इथं कलर जो आहे तो सिम्पली आपल्याला ब्लॅकच ठेवायचा आहे। आणि ठेवल्यानंतर सिम्पली आपल्याला क्रिएट प्रोजेक्टवरती टच करायचं आहे। एवढं केल्यानंतर आपल्याला सिम्पली इथं खाली प्लस आयकन दिसतं आहे त्यावरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे। आणि मी मटेरियल दिलेलं आहे तुम्हाला, तर ओके ते सिम्पली मटेरियल आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आधी। आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक लाईटिंग इफेक्टची क्लिप भेटेल, त्याला ॲड करून 3 डॉटवरती टच करून फिल स्क्रीन करायचं आहे। ज्या प्रकारे मी केले त्या प्रकारे तुम्ही करायचं आहे। एवढी केल्यानंतर आपल्याला सिम्पली आता प्लसवरती टच करायचं, ॲडवर जायचं आहे। आणि मी दिलेलं जे तुम्हाला सॉन्ग आहे ते सिम्पली तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। ओके, तर ॲडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून येईल। तर आधी आपल्याला पहिली बीट इथे म्हणजे 4:17 द्यायची आहे। थांबा एक मिनिट, तुम्हाला दाखवतो 4:17 आपली पहिली जी बीट आहे ती द्यायची आहे। तर ओके, 4:17 आपलं इथं पहिलं बीट मार्क तुम्हाला इथं व्हॉइस चेंज असते त्यावरती टच करून द्यायचं आहे। नंतर खालची जो व्हिडिओ क्लिप आहे तो तिथूनच आपल्याला तिथेच कट करायची आहे। नंतर आपल्या स्टार्ट लिहायचं आहे आणि आपलं आत्ता आपण व्हिडिओ क्लिप ॲड केली त्यावरती टच करायचं आहे। आणि सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे। ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला ते करंट कलर अँड लाईटच्या ऑप्शनवरती जाऊन ह्यू शिफ्टवरती टच करायचं आहे। स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे। नंतर तिथं आपल्याला इथं प्लसचं एक मार्क दिसतं, तुम्हाला प्लसचं आहे त्याला मायनस करायचं आहे। मायनस केल्यानंतर सिम्पली असं मायनस करायचं आहे आणि नंतर लास्टला यायचं आहे। आणि डायरेक्ट आपलं जे काय इथं
फ्रिक्वेन्सी असते याची ती पूर्ण वाढवायची आहे. जोपर्यंत इथं 4x नावाचा वर्ड येत नाही तोपर्यंत आपल्याला असं ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतो, फ्रिक्वेन्सी आपण 4x येईपर्यंत ठेवलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आत्ता आपली व्हिडिओ क्लिप आहे ती निळी न राहता कलर चेंजिंगमध्ये झालेली आहे. एवढं केल्यानंतर आपल्याला सिम्पली आता ह्याच्या पुढे यायचं आहे. इथं आल्यानंतर प्लेसवरती टच करायचं, इमेज अँड व्हिडिओवर जायचं, व्ह्यू ऑल करायचं आहे, आणि आपले जे काही फोटो आहेत जे तुमचं मॉडल असेल त्याचे असे वन बाय वन फोटो आधी ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी पहिला हा फोटो टाकतो, नंतर त्याला फिल स्क्रीन करायचं आणि याच्याच बरोबर थोडंसं पुढं जायचं, प्लेसवरती टच करून इमेज अँड व्हिडिओवर जायचं, व्ह्यू ऑल करायचं, आणि ज्या आणखीन आपले दुसरे फोटो आहेत त्या असे ॲड करून घ्यायचे. तर तोपर्यंत मी व्हिडिओ स्किप करतो आणि दुसरे फोटो ॲड करून घेतो. तर तुम्ही देखील तुमचे अशा प्रकारे काही ॲड करून घ्यायचे. ओके, तर मी ऑल फोटो जे आहेत ते ॲड करून घेतले. तुम्ही पाहू शकता मी बरोबर एका पुढे एक असे फोटो लावून घेतलेले आहेत. तर तुम्ही देखील असेच फोटो लावून घ्यायचे आहेत, आणि लावल्यानंतर सिम्पली आता ह्या फोटोवरती टच करायचं आहे, इफेक्ट्सवर जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला लास्टला पिंच ब्लग त्यावरती टच करून तो इफेक्ट इथून डिलीट करून टाकायचा आहे. आणि नंतर इतर 3 डॉटवर टच करून कॉपी इफेक्ट्स करायचं आहे. कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर आपल्याला सिम्पली ह्या फोटोवर एकदा क्लिक करायचं आहे, आणि इफेक्ट्सवर जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. याच प्रकारे आपल्या ऑल फोटोज आहे त्याला देखील इफेक्ट्सवर जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे. ही प्रोसेस आपण ऑल फोटोजला करायची आहे. तर ओके, इथं असे फास्टमध्ये तुम्ही करायचं आहे जेणेकरून आपला व्हिडिओ एकदम ब्लास्ट होईल धूर नाद. ओके, तर लास्ट फोटो आता आपल्याला राहिलेला आहे. ओके, तर लास्ट फोटोला देखील मी टाकलेला आहे. तर एवढं केल्यानंतर आपल्याला सिम्पली आता इथं जी पहिली बीट मार्क गेली ती आपण तिथं जायचं आहे. ओके, तर तिथे सिम्पली गेल्यानंतर सिम्पली प्लेसवर टच करायचं, इमेज अँड व्हिडिओवर जायचे, आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक ब्लॅक कलरचं जे काही शॅडो आहे ती दिलेली आहे, आणि एकदम लास्टला जायचं आहे, आणि 2 नंबरचं जे ऑप्शन आहे त्यावरती टच करून त्याला मोठं करून घ्यायचं आहे. नंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मरचं जाऊन 3 नंबरचं ऑप्शन आहे त्याला मोठं करायचं आहे, फ्रिक्वेन्सी वाढवायची, आणि त्याला वरती थोडंसं असं मूव्हमध्ये जाऊन थोडंसं वरती घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर आपल्याला सिम्पली एकदा स्टार्ट लायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर आपण एकदा येतो, स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती टच करायचं, इमेज अँड व्हिडिओवरती जायचं आहे, आणि आपलं मी मटेरियलमध्ये तुम्हाला एक PNG क्रिएट करून दिलेली आहे. ओके, तर ती मटेरियलमध्ये PNG ही आहे. ही PNG ॲड केल्यानंतर आपल्याला सिम्पली आपलं जे पहिलं बीट मार्क आहे ते जायचं आहे, आणि 2 नंबरच्या ऑप्शनवरती टच करून त्याला लॉन्ग करून घ्यायचं आहे. ह्याचे साईज तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार करू शकता. ओके, तर मी याची साईज एवढी म्हणजे एवढं ठेवतो आहे. नंतर आपल्याला सिम्पली स्टार्ट लायचं आहे, आणि ह्याचा जो पहिला मूव्हचा ऑप्शन आहे त्याचं जाऊन ह्याला आधी खाली घ्यायचा आहे. या प्रकारे ह्याला आधी खाली घ्यायचं आहे. असं खाली घेतल्यानंतर आपल्या इथं पहिलं प्लसचं आयकनवरती टच करून प्लसचं बटनवरती टच करून प्लस करायचं आहे. नंतर इथं पहिला सेकंड जो आहे तिथं जायचं आहे, आणि ही PNG आपली इथं अशी आणायची आहे. ओके, तर याला थोडी मोठी झाली, याला आपण आधी छोटी करून घेऊ. नंतर असं केल्यानंतर आपल्याला सिम्पली एकदम थोडंसं म्हणजे आपलं 3 सेकंदला जायचं आहे, 3.22ला, आणि त्याला थोडंसं हलवायचं आहे. नंतर एकदम पहिलं आपण बीट मार्क जायचं आहे, आणि त्याला डायरेक्ट इथून खाली घ्यायचं आहे. याच प्रकारे मी ज्या प्रकारे खाली घेतलं आहे त्याप्रकारे तुम्ही त्याला खाली घ्यायचं आहे. नंतर सिम्पली याच्यावरती टच करून इफेक्टसवर जाऊन ॲड इफेक्ट करायचं आहे. ॲड इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला तर ब्लरचं ऑप्शन दिसतं, त्यावरती टच करून मोशन ब्लरवर जाऊन स्टँडर्ड सेटिंगमध्ये जाऊन त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला 2 ठेवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम कडक दिसते. ओके, कडक दिसत आहे एकदम, तुम्ही पाहिलं आहे. तर एवढं केल्यानंतर आता सिम्पली पहिल्या बीट मार्क लायचं आहे, प्लसवरती टच करायचं आहे, इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे, आणि मी मटेरियल दिलं आहे तिथं जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक आणखीन एक PNG भेटेल, मित्र नाही भाऊ आहे आपला, तिथं जायचं आहे. नंतर सिम्पली आपल्याला ना इथं 8.15 सेकंद लिहायचं आहे. नंतर एक बीट मार्क द्यायचा आहे, बुक मार्क दिल्यानंतर सिम्पली आपल्याला तिथं
तिथं बुकमार्कवरती टच करायचं आणि ह्या इमेजवरती टच करून दोन नंबरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. नंतर ह्याला सिम्पली मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन त्याला खाली खेचायचं आहे. नंतर खाली खेचल्यानंतर सिम्पली त्याला आधी थोडंसं लहान करायचं आहे. लहान केल्यानंतर स्टार्ट लिहायचं आहे आणि पहिलं मूवच्या बटनावर जाऊन त्याला आधी इकडे खेचायचं आहे असं प्रकारे काय. खेचल्यानंतर सिम्पली प्लसच्या आयकॉनवरती टच करायचं आहे आणि थोडंसं पुढं घ्यायचं आहे आणि बरोबर हे पीएन जे आहे त्याला असं इथं बरोबर मध्ये मध आणायचं आहे. नंतर या पेन्सिल थोडंसं पुढं सारखवायचं आहे आणि थोडंसं 7 सेकंद जाऊन थोडंसं आणखीन पुढं सारखवायचं आहे. नंतर एकदम लास्टला जायचं म्हणजे दुसरं आपलं 8.15 बीट बुकमार्क आहे तिथं जाऊन ह्या पीएनजीला डायरेक्ट आपण इथून पुढे ढकलून टाकायचं आहे. ढकलल्यानंतर सिम्पली ह्या पीएनजीवर टच करून इफेक्ट्सवरती जाऊन ॲड इफेक्ट करायचं आहे आणि ब्लरच्या ऑप्शनवरती जाऊन मोशन ब्लरवरती टच करून स्टँडर्ड सेटिंगवरती जाऊन याची फ्रिक्वेन्सी आहे ती 2 ठेवायची आहे. तर एवढं झाल्यानंतर ह्याच्या पुढं लगेच जायचं आहे आपल्याला. नंतर इथं आपण एकदा आपलं सॉन्ग पाहायचं आहे. तर आपली इथं बीट जास्त 12.18 होती तिथं एक आपल्याला बुकमार्क द्यायचा आहे. तिथं दिल्यानंतर आपलं जे आताचं बुकमार्क होतं 8.15 तिथं जायचं आहे. सिम्पली प्लेसवरती टच करून इमेज अँड व्हिडिओवर जायचं व्यूवॉल करायचं आहे. नंतर बर्थडे व्हिडिओ एडिटिंग आपण जे मटेरियल दिलं आहे तिथं जो मला वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा ही पी एन जी भेटेल त्यावरती टच करून डायरेक्ट आत्ता आपलं 12.19 जाऊन जे बुकमार्क दिलं तिथं जाऊन ह्याला सिलेक्ट करायचं आहे. नंतर सिम्पली तर आपल्याला इथं स्टार्टला म्हणजे पहिलं बुकमार्क होते जायचं आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन ही पी एन जी आहे ती पहिल्यांदा पूर्ण वरती न्यायची आहे आणि प्लसवर प्लसच्या आयकॉनवरती टच करून 9-10 सेकंदला त्याला असं खाली घ्यायचं आहे. खाली घेऊन आपल्याला पी एन जी इथेच ठेवायची आहे आणि अशी बरोबर सेट करून घ्यायची आहे. अशी सेट केल्यानंतर सिम्पली थोडंसं पुढं जायचं आहे म्हणजे 12.6 जायचं आहे आणि डायरेक्ट लास्ट बुकमार्क आहे तिथं जायचं आहे आणि ह्या डायरेक्टवरती खेचून द्यायची आहे. नंतर आता आपल्या याच्या आधीचा जो पी एन जी थ्री डॉट टच करून इफेक्ट्सवर जाऊन थ्री डॉट जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचे आणि ह्या पी एन जी आहे त्याला तिथं जाऊन इफेक्ट्सवर जाऊन पेस्ट करायची आहे. तर ओके नंतर आपली इथं इथं 12 सेकंद 12 पॉईंट आता जे बुकमार्क दिले तिथे जायचं आहे 12.19 आणि प्लसवरती टच करून इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे. आणि मी मटेरियलमध्ये तुम्हाला आणखीन एक पी एन जी दिलेली आहे. ओके तर ह्या पी एन जी ही आहे. भाऊ आपणास वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. तर ती इथं ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन थोडंसं छोटं वगैरे काय असेल ते तुम्ही सेट करून घ्यायचं आहे आणि एकदम लास्टला जाऊन इथं डोळ्याचं आयकॉन दिसतं त्यावरती टच करायचं आहे आणि एकदम लास्टला खेचून घ्यायचं आहे. खेचल्यानंतर सिम्पली इथं कोणताही खाली एक फोटो सिलेक्ट करायचा आहे. इफेक्ट्स जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचे आहे आणि ह्या भाऊ आपण स्वाडोस हार्दिक शुभेच्छा टच करून थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तिथं सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता आपलं इथं कम्प्लीट झालेलं आहे. तर एवढं झाल्यानंतर आपल्याला सिम्पली स्टार्टला जायचं आहे. इथं प्लसवरती टच करायचं आहे. इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे. व्यूवॉल करायचं आहे आणि आपलं जे काय मटेरियल आहे ते जायचं आहे आणि तुमचा जो काही लोगो आहे तो सिम्पली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. नंतर 2 नंबरच्या ऑप्शनवर टच करून त्याला शेवटपर्यंत खेचून घेऊन इथं मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन त्याला नीट असा सेट करायचा ॲडजस्ट करायचा आहे आणि त्याला वरती नीट असा कुठे तरी तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही सेट करायचा आहे. तर मी ह्या प्रकारे सेट केलेला आहे. ओके तर इथं आपलं कम्प्लीट झालेलं आहे. तर ओके ह्याला एक्सपोर्ट करण्यासाठी ते ॲडवरती टच करायचं आणि एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचं. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला 100% पासवर्ड दिसला असणार. चला तर भेटूया आणखीन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.